या व्हिडिओ मध्ये आपण दोलकाची लांबी आणि वारंवारिता यांच्यामध्ये काय संबंध असते ते पाहू. त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे एक दोलक, स्टॉपवॉच पाहण्यासाठी आपण मोबाईल वापरू शकतो, एक स्केल पट्टी आणि नोंदी घेण्यासाठी वही आणि पेन असणे जरूरी आहे. आता सर्वप्रथम आपण या दोलकाची लांबी मोजून घेऊ. या दोलकाची लांबी आहे 24 सेंटीमीटर. त्याचे मूळ आपण करून घेऊया 24 सेंटीमीटर. आता या 24 सेंटीमीटर लांबीच्या दोलकाला दोलक काळ किती लागतो ते पाहूया. आता 10 दोलनं कम्प्लीट व्हायला याला किती टायमिंग लागतो ते मोजूया. मी साधारण एवढा आयाम घेत आहे. आता मी जसा हा दोलक सोडतो तसा याच्यातला स्टॉपवॉच सुरू करेल. बघा 10 दोलनासाठी याला लागले आहे 10 सेकंद. आता मी याची लांबी पुन्हा वाढवतो. आता याची लांबी झालेली आहे 28 सेंटीमीटर. त्याची नोंद घेऊया 28 सेंटीमीटर. पुन्हा आता याचे आपण दोलन काढूया. स्टॉपवॉच रेडी करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. याला 10 दोलनासाठी लागला आहे 11 सेकंद. आता पुन्हा मी या दोलकाची लांबी वाढवतो. आता या दोलकाची लांबी झालेली आहे 30 सेंटीमीटर. नोंद घेऊया. आता याच्यासाठी पुन्हा आपण स्टॉपवॉच लावून टायमिंग मोजूया. याचं दोलन काळ काढू. हे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. याला लागले आता 12 सेकंद. म्हणजे बघा या नोंदीवरून आपल्या असे लक्षात येते की जेव्हा दोलकाची लांबी 24 सेंटीमीटर होती तेव्हा त्याला 10 दोलनासाठी 10 सेकंद लागले, जेव्हा दोलकाची लांबी 28 सेंटीमीटर घेतली तेव्हा त्याला 11 सेकंद लागले, आणि जेव्हा त्याची लांबी घेतली तेव्हा त्याला 12 सेकंद लागले.